मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार पाचशे पंचवीस आलमगीर औरंगजेबाला मराठी मुलकात फार मोठे अपयश आले याला कारणीभूत त्याचा अहंकारी स्वभावच होता तो मावळ्यांना अतिशय तुच्छ लेखित असे मावळ्यांचा उल्लेख तो काफर चोर लुटारू गणिम असा करीत होता तर त्याचा इतिहासकार महम्मद हसीम काफी खान हा मावळ्यांचा उल्लेख दुष्ट जमात कुटील जमात असे वारंवार करीत असे पण मावळे हे चोर नाहीत लुटारू नाहीत ती जमात नाही तर ते एक राष्ट्र होते याची कल्पना औरंगजाबाला आणि काफीखानाला अगदी शेवटपर्यंत आली नाही त्यांना विशिष्ट दिशा आणि ध्येय होते मावळ्यांची हृदय ज्वलंत राष्ट्रीय अस्मितेने ओतप्रोत भरलेली होती हिंदवी स्वराज्य हे छोटे राष्ट्र पण बावीस सुब्यांचा प्रमुख असलेला शहनशाह औरंगजेबालाही ते भारी ठरले मावळ्यांना अस्मितेची ओळख पटवण्यात श्री शिवछत्रपतींचे कार्य यशस्वी ठरले मावळ्यांनी राष्ट्र निर्माण केले अस्मिता निर्माण केली आणि मराठी मुलकाला स्वराज्याचा हातमा दिला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी